मंडळासोबत जरांगी पाटलांची चर्चा अद्यापही सुरू असल्याचं आपण पाहतो. यावर नेमकं आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे, कारण जरांगींनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी असं आवाहन उदय सामंतांनी त्यांना केलेलं आहे. त्यानंतर आता जरांगी नेमकं त्यावर काय बोलतात हे पाहणं देखील महत्वाचं आहे. रक्तातलं नातं की सगळे सोय या एकाच मुद्द्याभोवती ही संपूर्ण चर्चा फिरताना आपल्याला दिसते. तर सर्व चांगलं झालं मग का ताणताय असं महाजन यांनी जरांगींना म्हटलेलं आहे. तर पुतण्या हा सोयरा होतो का असा प्रतिसवाल जरांगींनीच त्यांना केलेला. सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांची चर्चा सुरू आहे. यावर आता यातून नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं आहे, कारण 24 डिसेंबरचा अल्टिमेटम जरांगेंच्या वतीनं सरकारला दिलेलं आहे. त्यानंतर आपली पुढची आंदोलनाची दिशा ठरवू असं त्यांनी सांगितलं होतं. सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे हे जरांगे पाटलांसोबत चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आई आणि पत्नी हे सगळे सोयरे होऊ शकत नाहीत असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. सरसकट या शब्दावर आम्ही ठाम आहोत असं जरांगेंचं म्हणणं आहे. आई आणि पत्नी हे सगळे सोयरे होऊ शकत नाहीत असं महाजन यांचं म्हणणं आहे. ही संपूर्ण चर्चा सगळे सोयरे आणि रक्तातलं नातं या मुद्द्यावरती फिरताना आपल्याला दिसतीये. या दोन्ही मुद्द्यावर आता जरांगे पाटील आणि सरकारचं एकमत कधी होणार आणि कुठल्या मुद्द्यांवर होणार हे पाहणं महत्वाचं आहे. तर सरसकट या शब्दावर आम्ही ठाम असल्याचं जरांगे पाटील वारंवार सांगतायत. मात्र आई आणि पत्नी सगळे सोयरे होऊ शकत नाही असं महाजन यांनी म्हटलेलं आहे. आपण पाहतो एकीकडे शिंदे समितीकडनं आता मराठा आरक्षणासंदर्भात कुंबी नोंदी आढळण्यासंदर्भात वेगवान पद्धतीनं काम सुरू असताना जरांगे पाटलांनी दिलेली डेडलाईन जवळ येत असतानाच आता सरकारी पातळीवर देखील वेगवान हालचाली वाढलेल्या दिसत आहेत. सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील चर्चा करतायत. आई आणि पत्नी सगळे सोयरे होऊ शकत नाहीत असं महाजन यांचं म्हणणं आहे. तर सरसकट या शब्दावर आम्ही ठाम आहोत. जे आपलं बोलणं झालं होतं, जी चर्चा झाली होती, जे कागदावर आहे त्याप्रमाणे सर्व काही करा या भूमिकेवर देखील जरांगे पाटील ठाम आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आता सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीनं केला जातो. यामध्ये आता सरकारच्या शिष्टमंडळाला यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सरसकट या शब्दावर जरांगे पाटील आता ठाम असल्याचं चित्र आहे. पुढच्या 2 दिवसात तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी असं आवाहन देखील उदय सामंतांनी जरांगे पाटलांना केलं. सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा बदलता येत नाही, सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा बदलता येत नाही, सगळे सोयरे कोण यावरून आता आरक्षणाची चर्चा अडलेली आहे. सरसकट आरक्षणावर जरांगे पाटील ठाम असल्याचं आपण पाहतोय. दरम्यान सरकारच्या वतीनं त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांना आरक्षण देणं शक्य नाही, कारण ते कोर्टात टिकणार नाही. सगळ्या सोयऱ्यांसाठी कायदा बदलता येत नाही असं देखील त्यांनी म्हटलं. दरम्यान सगळे सोयरे म्हणजे नेमकं कोण यावरून आता ही संपूर्ण चर्चा अडलेली आहे. तर सरसकट आरक्षणावर जरांगे पाटील अद्यापही ठाम असल्याचं चित्र आहे. सर्वांना आरक्षण देणं शक्य नाही, तसं केलं तर ते कोर्टात टिकणार नाही अशी भूमिका सरकारच्या वतीनं मांडली जाते आणि आम्हाला मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे अशी भूमिका वारंवार सरकारच्या वतीनं मांडली जात असतानाच आता सर्वांना आरक्षण देणं शक्य नसल्याचं महाजन यांनी म्हटलेलं आहे.
सोडलेला आणि सरकारला 40 वर्षासाठी दिलेला आहे. तर सगळ्या सोयऱ्यांसाठी कायद्यात बदल करता येत नाही असं देखील शिष्टमंडळाचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण पाहतोय सगळे सोयरे कोण यावरून आता ही आरक्षणाची चर्चा रखडलेली आहे. सरसकट आरक्षण द्यावं या भूमिकेवर या मागणीवर जरांगे पाटील ठाम असल्याचं चित्र आहे. कुणबी नोंदी ज्यांच्या आढळल्यात त्यांच्या रक्तातल्या नातेवाईकांना सगळे सोयऱ्यांना कुणबी दाखले सरसकट द्यावेत या भूमिकेवर गेल्या पहिल्या दिवसापासून जरांगे पाटील ठाम असल्याचं ते सांगतात.